जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी थोडक्यात रिपीट करतो की आपण मागील 2 दिवसापासून फ्री डेमो क्लास सुरू केले होते. मागील 2 दिवसामध्ये आपण विशेष असा कोणताही घटक न घेता तुमच्या मनामध्ये गणिताची का भीती आहे याबद्दल आपल्याला चर्चा करण्यात आली आणि अनेकाच्या समस्या काय आहेत किंवा समस्या समजून घेतल्यानंतरच मग उपाययोजना करता येते या पद्धतीनं तुमच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर कालचा जो दुसरा घटक होता यामध्ये आपल्याला संख्याज्ञान किती महत्वाचं आहे किंवा संख्याज्ञानमध्ये किती प्रश्न तयार होऊ शकतात. साधं 1 to 100 एक उजळणी जरी दिली तरी त्याच्यावर 1000 प्रश्न तयार होतात याची प्रचिती तुम्हाला काल थोडीफार आलेली आहे. आणि आज आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करणार आहोत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी क्लासबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे गणिताचा क्लास आपला लाईव्ह पद्धतीने होणार आहे. जे विद्यार्थी क्लास जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला जातो आणि मग त्यावरच लिंक शेअर केली जाते. त्याचबरोबर इतर विषयाचा जर विचार केला तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, विज्ञान, सोशल स्टडीज या सर्वांचे रेकॉर्डिंग व्हिडिओ प्ले स्टोअर ॲपमध्ये 1 time तुम्हाला दिले जातात. 1 time म्हणजे काय, तुम्ही जर उद्या कोर्स चालू केला तर तुम्हाला सर्वच रेकॉर्डिंग व्हिडिओज उद्या मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या स्पीडनुसार अगदी 15 दिवसात, 20 दिवसात, 1 महिन्यामध्ये सर्व व्हिडिओ पाहून पूर्ण अभ्यासक्रम करू शकतात. गणिताचा क्लास आपला याच वेळेमध्ये लाईव्ह पद्धतीने घेतला जाईल आणि हा लाईव्ह क्लास दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपच्या म्हणजे जे आपलं जीनियस मॅथ ऍप आहे त्या ऍपमध्ये गणित कोर्समध्ये आजची रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. म्हणजे लाईव्ह तर होईलच पण गणिताची रेकॉर्डिंग पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकाल. या पद्धतीनं गणिताचा क्लास असेल. यामध्ये जर आपण पुन्हा निरीक्षणात्मक पाहिलं किंवा जर थोडं लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला गणित या विषयाबरोबर इतरही विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु तुमच्या सर्वांची एक मानसिकता बनली की सर आम्ही मराठी करू शकतो, इंग्रजी करू शकतो, मानसशास्त्र करू शकतो, बालमानसशास्त्र किंवा परिसर अभ्यास, पण आम्हाला गणितामध्ये एकदा 20-25 mark घेण्याची आयडिया शिकवा. ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याची माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, फोनच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष भेटल्यानंतर असेल. आणि हेच लक्ष आपल्याला ठेवून गणितामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळतील, गणितामध्ये 20 पेक्षा जास्त, 25 पेक्षा जास्त कसे मार्क घेता येतात, अशा सर्व ट्रिक्स, सर्व आयडियाज या क्लासच्या द्वारे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किमान आपल्याला 1 आठवडा संख्याज्ञान या घटकावर अभ्यास करावा लागणार आहे. कारण एकदा का संख्याज्ञान समजलं की मग आपण दररोज एक एक घटक पूर्ण करू शकतो. हे तुम्हाला मी काल पण सांगितले आणि परवा पण याच विषयावर बोललोय. तर आज आपण सुरुवात करणार आहोत संख्याज्ञान. आपण ग्रुपवर एक व्हिडिओ सेंड केलाय की गणिताचा अभ्यासक्रम कोणता आहे, त्यामुळे आता या ठिकाणी मी तो वेळ घालवणार नाही की गणिताचा अभ्यासक्रम कोणता आहे किंवा कोणते घटक आहेत. ग्रुपवर तसा व्हिडिओ आहे, माझ्या स्टेटसला पण तसा व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा इमेज पण ठेवले मी की पूर्ण सिलेबस एका इमेज मध्ये गणिताचा लिहिलेला आहे, चॅप्टर्स लिहिलेले आहेत. त्यामुळे आता तेच सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण संख्याज्ञानावर येऊयात. आता संख्याज्ञानचा अभ्यास करत असताना आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं काल की माझ्यासोबत अभ्यास करत असताना प्रत्येक सूचना तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. सूचना कशासाठी फॉलो करायच्या आहेत, कारण त्या पद्धतीनेच आपण पुढे गेलो तर आपल्याला गणिताचं दृढीकरण आणि गणिताबद्दल जे काही बेसिक कन्सेप्ट, बेसिक टू हाय, या पद्धतीने आपण हे सर्व शिकणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की आपण सर्वजण वही पेन घेऊन बसला असाल अशी अपेक्षा, घेतलेली आहे सर्वांनी वही पेन, कारण आपण डायरेक्ट आता ऍक्टिव्हिटी पासून सुरुवात करणार आहोत.
सर्वजण वही पेन घेऊन बसलेले आहेत. ओके, तर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण घेऊयात आणि मग ही ऍक्टिव्हिटी झाली की आपण शिकायला सुरुवात करूयात. यापूर्वी पण आपण बऱ्याच वेळेस ही ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना दिलेली होती. कारण काय होतं की इतक्या वर्षाचा गॅप आहे ना, की तुमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते की आपल्याला जमते का नाही की. ठीक आहे, तर हाच कन्सेप्ट लक्षात घेता. आपल्याला एक सोपी अशी थीम या ठिकाणी पूर्ण करायची किंवा एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची, तर ती ऍक्टिव्हिटी काय आहे पहा, म्हणजे स्वतःचा शोध घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे तुमचा आत्मविश्वास काय आहे, तुमच्याकडे क्षमता काय आहे, आणि ही क्षमता ओळखून जर तुम्ही अभ्यास केलात तरच सक्सेस होणार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला तुमची क्षमता ओळखायची आहे आणि त्यासाठी ही सोपी अशी एक ऍक्टिव्हिटी आपण घेतोय. तर ऍक्टिव्हिटी अशी आहे पहा, एका मिनिटामध्ये तुम्ही शून्य किती काढू शकतात, एका मिनिटामध्ये किती शून्य काढू शकतात. ठीक आहे, मी या ठिकाणी टायमर लावून तसा वेळ लावेन आणि मग लक्षात आलं की म्हणजे एक मिनिट झाला की मी स्टॉप म्हणेन. तर स्टार्ट म्हणलं की तुम्हाला शून्य लिहायला सुरुवात करायची. आता शून्य कशी लिहायचे, ते लहान लिहायचे, मोठे लिहायचे, बारीक लिहायचे, छोटे लिहायचे, काय करायचे तुम्ही ठरवा. म्हणजे समजा मी स्टार्ट म्हटलं, आताच नाही सुरू करतोय, फक्त आधी समजून घ्या की ऍक्टिव्हिटी काय आहे. मी जेव्हा या ठिकाणी स्टार्ट म्हणेन, 1 2 3 स्टार्ट असं जेव्हा म्हणेन, तुम्ही असे शून्य लिहायला सुरुवात करायची तुमच्या वहीवर. ठीक आहे, काय जे तुमचं पेज असेल, रजिस्टर असेल, अशी शून्य लिहायला सुरुवात करायची. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं की 60 सेकंदामध्ये, म्हणजे 60 सेकंदाचा जो वेळ आहे, या 60 सेकंदामध्ये तुम्ही किती शून्य लिहू शकता, त्याचा आकडा इथं आधी लिहून ठेवायचा तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या वहीवर तुम्ही लिहून ठेवा की 60 सेकंदामध्ये तुम्ही किती शून्य लिहू शकतात. चला लवकर लिहा सर्वांनी, वही पेन आहे. ओके छान, कारण तुमच्याकडे वही पेन असल्याशिवाय तुम्ही लिहू शकणार नाहीत. म्हणजे तुम्हाला इथे लिहायचं आहे की तुम्हाला किती लिहिता येतील, 50 लिहिता येतील, 70 लिहिता येतील, 100 लिहिता येतील, 120 लिहिता येतील, 400 लिहिता येतील, काय जे लिहायचंय ते लिहा. पण या कप्प्यामध्ये तुम्ही तुमचा आकडा फायनल करा. ओके, झाला सर्वांचा आकडा फायनल. ओके, आता हे फायनल झालं की फायनल झाल्यानंतर आता मी तुम्हाला 1 2 3 स्टार्ट असं म्हणेन, त्यावेळेस तुम्ही सुरुवात करा. बरोबर 60 सेकंदाचा आपण या ठिकाणी वेळ देऊयात आणि कदाचित मी 60 सेकंद मोजेन पण, तुम्ही तुमची स्पीड वाढवा. ठीक आहे, सर्वजण तयार आहेत? 1 2 3 स्टार्ट. मी सोबत सेकंद पण काउंट करेन, म्हणजे तुम्हाला आवाज पण ऐकू येईल यासाठी. तर आता 5 सेकंद झालेले आहेत. 6 7 8 9 10 11 12 13 14 लिहा. काही जण विचार करता येत लिहाव का नाही म्हणून. जर उशीर झाला असेल तुम्हाला तर तुम्ही 30 सेकंदापासून काउंट करा, असं काही नाही की 30 पुढचे. 17 18 19 20 21 22 23 34 35 36 37 38 39
40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 57 58 59 60 61 59 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
काही जण अजून दोन चार लिहून घ्यायचे असले तर लिहून ठेवा, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, तुमचा सुरुवातीचा होता अंदाज, ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही लिहिले प्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष किती लिहिलेत ते काउंट करा. आपल्याकडे तीन प्रकारचे लोक असतात, एक दोन आणि तीन. तर या तीन प्रकारामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारात मोडतात हे तुम्हाला शोधायचंय. समजा तुमचा अंदाज होता की तुम्ही 90-0 लिहिणार आहात, काउंट करा. काउंट करायला पण तुम्हाला एक मिनिट वेळ लागणार आहे. पुन्हा ओके, झाले काउंट सर्वांचे, झाले असतील आता. ओके छान. तर तीन प्रकारचे लोक असतात. एक पहिला प्रकार 90 अंदाज आहे आणि प्रत्यक्षात लिहिलेत 160. ठीक आहे, आता 160 म्हणजे असं म्हणत नाही की मी 160 झाले असतील, किंवा 90 पेक्षा जास्त झाले 30-40 तरी. कदाचित 120 झालेत, कदाचित 140 झालेत, कदाचित 25 झाले असतील, पण तुम्ही मोर देन 120 च्या पुढे गेलात, म्हणजे दुप्पट. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात, मी प्रत्येकाचं विश्लेषण करणार आहे पुन्हा. दुसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात, समजा 100 लिहिले होते आणि बरोबरच इक्वल टू जवळपास 90 ते 110 दरम्यान राहिलेत, म्हणजे 10 कमी तर किंवा 10 जास्त तर, ठीक आहे. आता तिसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात, लिहिलेत 200, लिहिलेत किती 200, म्हणजे सुरुवातीला अंदाज बांधला की मी 200 करू शकतो आणि लिहिताना त्यांचे झाले फक्त 100च, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, तीन प्रकारचे लोक असतात. मी सुरुवातीला 2 नंबर बद्दल बोलेन, आता इथे 100च म्हणून नाही बरं का, पण 120 लिहिले असतील तर 120-30 झाले असतील असे. तर 2 नंबरच्या लोकांना स्वतःवर आत्मविश्वास आहे की मी एवढं काम करू शकतो. या 2 नंबरच्या लोकांमध्ये अशी विद्यार्थी मोडतात ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांना अंदाज बांधता येतो की तुमची क्षमता काय आहे, किंवा तुम्ही प्रॅक्टिस करता, स्टडीमध्ये आहात, हे 2 नंबरचे लोक आहेत. 1 नंबरच्या लोकांबद्दल जर बोलायचं झालं तर ना, क्षमता भरपूर आहे करण्याची पण कॉन्फिडन्सच नाही, होईल का नाही, 10 वर्षाचा गॅप आहे, कसं करावं, की आता 4 वर्षाचं हे आहे, लहान लेकर आहेत तर अभ्यासच करू देतील का नाही, अशी बरीच त्यांच्या मागं डोक्यामध्ये प्रश्न आहेत. पण एक लक्षात घ्या, तुमच्याकडे भरपूर क्षमता आहे, तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमची जर क्षमता 150 पुढची असेल आणि तुम्ही 100 आत जर विचार करत असाल तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत. परंतु आज तुम्हाला कळले असेल की तुमचा कॉन्फिडन्स हा वाढणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं बंद करा, ठीक आहे. म्हणजे यशस्वी कोण होतात बघा,
हे दोन नंबरचे यांचा कॉन्फिडन्स आहे, करतात आणि करत आहेत. आणि ज्यांचा म्हणजे एक नंबरच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे, पण आज त्यांना क्षमता कळाली की मी सोडवू शकतो, मी करू शकतो, मला होणार आहे हे सगळं करणं, ते पण यशस्वी होतात. आता तीन नंबरच्या लोकांबद्दल मला जरा विशेष बोलायचं आहे. यांचं कसं असतं की काय 2-400 करू की आम्ही, पण करायला गेलं की काहीच होत नाही. ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स थोडा कमी करा, प्रत्यक्ष अनुभव घ्या, सराव करा आणि आपण कुठं आहोत, किती पाण्यात आहोत याचा विचार करा. ठीक आहे, तर हे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, यामधून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास किती आहे हे लक्षात आलं असेल. तर आपण थोडं पुढे अभ्यासावर वळूयात, कारण हे गरजेचं होतं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं तसंच होतं, प्रश्न विचारतात की 50 दिवसात होईल का, जमेल का आम्हाला, पहिल्यापासून गणित शिकवणार का. तर मी पहिल्यापासून शिकवणार आहे आणि तुम्हाला समजेल याच भाषेमध्ये शिकवणार आहे. तर आपण सुरुवात करूयात संख्याज्ञान. तर संख्याज्ञान या घटकाचा जर आपण अभ्यास केला, संख्याज्ञान तर संख्याज्ञान मध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला संख्यांची ओळख असली पाहिजेत, संख्यांचे प्रकार माहित असले पाहिजेत. तर त्यामधला जो सर्वात पहिला प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या यालाच इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर असं म्हणतात. काय म्हणतात? नॅचरल नंबर. ठीक आहे, याचं आणखी एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे मोज संख्या. त्यालाच इंग्लिश मध्ये काउंटिंग नंबर असं म्हणतात. काउंटिंग नंबर का बरं नाव पडलं असेल याचं काउंटिंग नंबर, ते पण मी तुम्हाला सांगतो. याला हे जे काउंटिंग नंबर आहे किंवा जे काही मोज संख्या आहे यामध्ये या संख्यांची सुरुवात कुठून होते ते महत्वाचं आहे. तर याची सुरुवात होते एक पासन, 1, 2, 3, 4, 5 पुढे. थोडक्यात हिस्ट्री सांगतो मी या संख्येबद्दल. या संख्येला नैसर्गिक संख्या का म्हणतात? पहा, तुम्ही असा विचार करा की आश्मयुगाच्या काळामध्ये माणूस जेव्हा जंगलामध्ये, रानामध्ये, वनामध्ये फिरत असेल तेव्हा त्यांच्याकडे गणिताचं पुस्तक असेल का? तेव्हा त्यांना असं काही माहिती असेल का, बेरीज करायचे, वजाबाकी करायचे, गुणाकार करायचे, भागाकार करायचे? काही माहिती नाही. हे रानात वनामध्ये अन्नाच्या शोधामध्ये आणि फक्त उदरनिर्वाह करणं, जगणं एवढंच टार्गेट होतं. आणि मग अशा वेळीस जेव्हा ते एकमेकाला भेटत असतील तेव्हा ते काय बोलत असतील आणि त्यांचा काही गणिताचा संपर्क येत असेल का? तर नक्कीच येत असेल. ते काय बोलत असतील की मग तुझ्या म्हशी किती आहेत, तुझ्या शेळ्या किती आहेत, तू आज किती भाकरी आणल्या, तुझ्या घरी किती जण आहेत, अशा सोप्या सोप्या प्रश्नातून त्यांची चर्चा होत असेल. आणि मग त्यांना सांगावं लागत असेल की आम्ही 2 म्हशी आणल्यात, 2 गायी आहेत, 4 बैल आहेत, घरामध्ये 2 माणसं आहेत. म्हणजे ही काउंटिंग किंवा मोजायला सुरुवात झाली. आणि हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये नॅचरली ही सगळी प्रक्रिया घडते. यासाठी कुठं गणित शिकायची गरज नाही, कुठं शाळेत जायची गरज नाही. अगदी एखादी आजीबाई असते माळव विकणारी, ती कधी शाळेत नाही गेली तरी ती मोजून दाखवते तुम्हाला. याला म्हणायचं नॅचरली शिकणं. यांना फक्त 1, 2, 3, 4 नॉलेज आहे. यांना निगेटिव्ह संख्या, 0 यांचं देणं घेणं नाही. ठीक आहे, म्हणून याला नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. आणि या काउंटिंग करण्यासाठी वापरतात. काउंटिंग म्हणजे काय? समजा आता हे 4 बोट आहेत, तुम्हाला काउंट करायचे, तर कसं करणार तुम्ही? त्याला असं म्हणणार का 0, 1, 2, 3 असं होतं का? काउंटिंग करताना तुम्ही 0 पासून सुरू करता का? नाही करत. काउंटिंग करताना तुम्ही असं म्हणता का 5, 3, 4, 2? अजिबात म्हणत नाहीत. मैदानावर समजा काही मुलं खेळत आहेत आणि तुम्हाला सांगितलं की किती मुलं आहेत मोजा, तुम्ही सुरुवातीला 1, 2, 3, 4 असंच म्हणतात. आणि म्हणून या संख्येचं जे दुसरं नाव पडलं मोज संख्या, ते या कारणामुळे. हे काउंटिंग साठी युज करतात हे नंबर. आता याबद्दल थोडक्यात जर सांगायचं असेल तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? मग
सर्वात लहान नैसर्गिक संख्या तर ती आहे एक. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, सर्वात मोठी सांगता येत नाही, सांगता येत नाही, वी कांट डिफाइन. आता हे सर्वच मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो. नैसर्गिक संख्या याला आपण नॅचरल नंबर असं म्हणतो, याचं दुसरं नाव मोज संख्या आहे, त्याला आपण काउंटिंग नंबर असं इंग्लिशमध्ये म्हणतो. याची सुरुवात एक दोन तीन चार पासून होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ठीक आहे, या पद्धतीनं. यानंतर दुसरा जो नैसर्गिक संख्यानंतरचा जो शोध लागला संख्यांचा, हे खूप महत्वाचं आहे बरं का, शोध कसे लागत गेले, तर त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. पूर्ण संख्या यालाच इंग्लिशमध्ये होल नंबर असं म्हणतात, होल नंबर. ठीक आहे, मग होल नंबर म्हणजे का झालं, याच्यामध्ये होल नंबर कशामुळे आला, याचं नाव बदललं का गेलं, तर जसं जसं गरज पडते, गरज ही शोधाची जननी आहे असं आपण डीएड बीएड मध्ये बऱ्याच वेळेस ऐकले, गरज ही शोधाची जननी आहे. मग काय गरज पडली, तर मानवाला जेव्हा, आता बघा, जंगलात एखादा व्यक्ती आला असेल आणि त्याला जर विचारलं किंवा तुझ्याकडे म्हणजे गाई किती आहेत, तर तो म्हणेल चार गाई आहेत, पण तुझ्याकडे बैल किती आहेत म्हणल्यावर समजा त्याच्याकडे बैलच नाही. ठीक आहे, आता चार गाई असतील तर चार बोटाने दाखवला असेल, दोन असेल तर दोन दाखवला असेल, एक असेल तर एक दाखवला असेल, पाच असेल तर पाच दाखवला असेल, पण काहीच नाही म्हणल्यावर काय दाखवायचं, नुसता असा हात करायचा का, हे तरी सांगावं लागेल ना. काहीच नाही या प्रश्नांचं उत्तर संपूर्ण जगाला जेव्हा म्हणजे पडलं असेल तेव्हा शून्याचा शोध लागला, आणि तो आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लागला भारतामध्ये, भारतानंच जगाला शून्य दिलं, आणि मग द्विमान संख्या किंवा दशमान संख्यांची पुढे खरं तर इतिहास वाढला. तर हे जे शून्य वाढलं, मग हे शून्य कुठं लिहायचं, तर नैसर्गिक संख्येच्या आधी शून्य लिहा आणि मग पुढे एक दोन तीन आणि चार या पद्धतीने संख्यांचा विकास झाला. तर हा जो सेट आहे किंवा हा जो संच आहे याला होल नंबर किंवा पूर्ण संख्या असं म्हणतात. म्हणजेच सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण संख्या तर ती आहे शून्य, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांना सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य एक वजा एक असे पर्याय येतात आणि मग मुलं पटशिरी एक लिहितात, तर पूर्ण संख्या म्हणजे शून्य, सर्वात लहान. आणि याची सुरुवात कुठून होते, शून्यापासून. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते, एक पासून. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते, शून्यापासून. सर्वात मोठी सांगता येईल का, सर्वात मोठी पूर्ण संख्या याचं उत्तर असेल कांट से, म्हणजे सांगता येत नाही. बघा, दोन संख्यांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, एक पूर्ण संख्या आणि याच्यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. थोडं तुम्हाला मी सुरुवातीला जसं सांगितलं की गरज पडली की शोध लागतो. ठीक आहे, मानवाला हवेत उडायची गरज वाटली म्हणून विमानाचा शोध लागला. ठीक आहे, मानवाला ऊर्जेची गरज लागली त्यामुळे विद्युतचा शोध लागला. म्हणजे गरज पडली की शोधतो आपण. काही बघा, घरामध्ये पण बघा, तुम्हाला भूक लागली, म्हणजे भूक लागली म्हणजे तुमच्या शरीराची गरज आहे, मग तुम्ही किचनमध्ये जाता काहीतरी आहे का खायला. जे गरज ही शोधाची जननी आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या मग थोडेफार काहीतरी बेरजा करत असतील, इकडल्या चार तिकडल्या चार, इकडले दोन तिकडले पाच, अशी बेरीज करत असताना बघा, बेरजेमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जर पाच अधिक चार म्हटलं तर नऊ, हे तुम्हाला नैसर्गिक संख्येमध्ये मिळतं. दहा अधिक पंधरा म्हटलं तरी पंचवीस, हे पण तुम्हाला मिळतं. पण थोडं वजाबाकीचा जर विचार केला, नऊ मधून दोन गेले सात आहे, आठ मधून तीन गेले पाच आहे. परंतु असंच लिहिता लिहिता जर समजा असं लिहिलं दहा वजा चौदा,
10 - 14 हा प्रश्न जर लिहिला तर काय उत्तर येते याचं? आता माहिती आहे तुम्हाला काय उत्तर येतं, किती आहे? करेक्ट. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो बरं का, म्हणजे गंमत काय सांगतोय, या महाराष्ट्रामधले जर 10वीचे वर्ग चेक केले, 10वीचा वर्ग म्हणतोय मी बरं का, 10वीचा वर्ग, खूप सिरियसली विधान करतोय मी हे, 10वीचा वर्ग जर चेक केला आणि जर त्यांना गणित दिलं समजा 4235 - 2918 तर 5 - 8 जात नाही ना, तर 8 - 5 घालवते लेकर, 8 - 5 गेले 3, आता 3 - 1 जाते ठीक आहे ओके, 2 - 9 जात नाही ना, मग 9 - 2 घालवा 7, 4 - 2 गेलं 2, असं उत्तर काढणारी किमान 10% विद्यार्थी तुम्हाला मिळतील, ते पण 10वीच्या वर्गात. 10% विद्यार्थी म्हणतोय मी, 100 - 10 विद्यार्थी. मग कसा मिळ बसणार आहे गणिताचं सांगा मला, कसं गणिताबद्दल आवड निर्माण होईल, कसं गणिताबद्दल लोकांची भावना किंवा गणित सोपं असते असं वाटेल? ठीक आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. वरच्यातून खालची संख्या वजा होत नसते ना, की विद्यार्थी खालच्यातून वरची संख्या वजा करतात. ठीक आहे, चला असो, अशा समस्या बऱ्याच तुम्हाला पण भविष्यामध्ये जाणवणार आहेत. तर विषय असा होता की 10 - 14 वजा करायचं, तर याचं उत्तर येतं -4. काय उत्तर येतं? -4. हे आपल्याला आत्ता माहिती आहे, परंतु आपल्या पूर्ण संख्येमध्ये -4 नाही आणि नैसर्गिक संख्येमध्ये पण -4 नाही. बघा मी काय म्हणतोय, उत्तर काय आलंय? -4. परंतु ह्या दोन्हीही सेटमध्ये तुम्हाला -4 दिसत नाही आणि म्हणून मानवाला तिसऱ्या सेटचा शोध लावावा लागला, तो म्हणजे पूर्णांक संख्या. तिसरा संच, पूर्णांक संख्या, त्यालाच इंग्लिशमध्ये इंटीजर असं म्हणतात. इंटीजर्स, पूर्णांक संख्या. आणि या पूर्णांक संख्येमध्ये, आता या पूर्णांक संख्या बघा, अगोदर आपण 1 लिहित होतो नैसर्गिक संख्येमध्ये, 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं, पुन्हा 0 वाढलं, संख्या पूर्ण झाल्या. आता निगेटिव्ह संख्या मग याच्या डाव्या साईडला, म्हणजे विरुद्ध बाजूला, -1, -2, -3 आणि मग हे अशा वाढत गेल्या, मग हा झाला पूर्णांक संख्या. म्हणजे पूर्णांक म्हणजे संख्या आता पूर्ण झाल्याच्या पुढे पूर्णांक झाल्या, म्हणजे हे अंक पूर्ण आहेत पण ते निगेटिव्ह आहेत. ठीक आहे, म्हणून याचं नाव पूर्णांक असं दिलेलं आहे. यामध्ये धन संख्या म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर, त्यानंतर 0 म्हणजे 0 आणि ऋण संख्या म्हणजेच निगेटिव्ह नंबर, या सर्वांचा समावेश झाला. आता यामधले सोपे सोपे प्रश्न लक्षात घ्या, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? विच इज द स्मॉलेस्ट इंटीजर नंबर. ठीक आहे, तर सांगता येत नाही, कारण लहान म्हणजे -1 आहे, -2 आहे, -3 आहे. बघा आता इथं पण इकडून जेव्हा शून्याकडून तुम्ही इकडे जाता किंवा कुठूनही कुणीकडे जावा, डावीकडून उजवीकडे गेले की संख्या वाढत जातात आणि उजवीकडून डावीकडे गेले की संख्या कमी होत जातात. मग -1, -2, -4, -100,000, -1,25,000, -25,000, -40,000, -10,000,000 हे सगळे लहान लहान होत गेलेत, त्यामुळे आपण लहान संख्या सांगू शकत नाही. मोठ्या संख्येचा विचार केला तर ती पण सांगता येत नाही, पण यामध्ये खोचक प्रश्न विचारतात. कारण काय माहिती आहे का, सरळ प्रश्न विचारायची परीक्षकाला सवय नसते. ठीक आहे, म्हणजे पेपर तर काढायचंय, घटक तर सोपेच आहेत, मग खोचक प्रश्न कसा असतो बघा. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती?
आता ही सांगता येते का चेक करा. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर सांगता येतो आपल्याला कोणता आहे. मग तो सर्वात लहान धन पूर्णांक संख्या तर ती आहे एक. ही धन आहे, लहान आहे आणि पूर्णांक आहे. कळालं. आणखी एक संख्या तुम्हाला सांगता येते, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. बघा सांगता येते का सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. ठीक आहे, तर ती आहे वजा एक. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक. माग स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न आला की सर्वात लहान धन पूर्णांक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांची बेरीज किती. मुलांना हेच कन्फ्यूज झालं की सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती घ्यावी आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती घ्यावी आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. मग कुणाची बेरीज करायची होती, तर अधिक एक अधिक वजा एक एवढी बेरीज करायची होती. आणि हा स्पर्धा परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे, म्हणजे अशा खोचक बाबीवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. सरळ सरळ माहिती तर तुम्हाला जी माहिती आहे तीच मला माहिती आहे, तुम्हाला जे पूर्णांक संख्येचा सेट आहे तोच मला पण आहे. म्हणजे हे त्रिकालबाधित आहे, सर्वत्र तेच सेम गणित आहे, फक्त विचारण्याच्या पद्धती खोचक असतात, त्यामुळे मग आपलं गणित चुकतं. ठीक आहे, सरळ सरळ ते विचारत नाहीत आणि सरळ सरळ विचारलं तर सगळ्यांनाच येतं, सगळेच 100 पैकी 100 पडतील. ठीक आहे, तर तो स्पर्धा परीक्षेचा भाग आहे, आपण त्याच्या पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. ठीक आहे, असो. तर या पद्धतीने हा तिसरा सेट झाला. त्यानंतर चौथा सेट, चौथा सेटची कशी गरज पडली बघा. तुम्हाला 5 लिहिता येते सगळ्यांना, 5, 10 लिहिता येतं, 10, 17 लिहिता येतं, 17. पण तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याने तुम्हाला असं सांगितलं की दीड लिहा, दीड, तर दीड कसं लिहिणार, दीड कसं लिहिणार मग. आता हे दीड लिहायचं आहे, ओके. आता तुम्ही, तुम्हाला माहिती असल्या पद्धतीने मी कसं लिहितो सांगतो तुम्हाला. मी, तुम्ही असं लिहिता की 1.5, ओके, बरोबर आहे. कुणी असं लिहितील 3/2, म्हणजे 3/2, हे पण बरोबर आहे. कुणी असं लिहिल 1.12. आता बघा, या तीन पद्धतीने दीड लिहिलेला आहे. 1.5 म्हणजे पण दीड, 3/2 म्हणजे पण दीड, 1.12 म्हणजे पण दीड. कुणी तर लईच हुशार असेल तर असं म्हणेल 6/4 म्हणजे पण दीड. ठीक आहे, पण हे दीड तुमच्या संख्या रेषेवर आहे का चेक करा. आपण थोडं पाठीमागे येऊयात. ही तुमची पूर्णांक संख्या मालिका, याच्यामध्ये तुम्हाला कुठं दीड दिसतं का, कुठं तुम्हाला 13.5 दिसतं का, 2.25 दिसतं का, 4.25 दिसतं का, 17.5 दिसतं का, अजिबात दिसत नाही. थोडं मागवूयात पूर्णांक सेटमध्ये. इथं आहे का कुठं, 1.5, 1.5, 2.5, 4.5 दिसतंय का, नाही दिसत. मग चला आणखी थोडं मागवूयात, नैसर्गिक संख्येमध्ये येऊयात. इथं तर काहीच नाही, इथं तर 0 पण नाही. बघा संख्या कशा समृद्ध होत गेल्यात. समृद्ध होत म्हणजे काय, संख्यांचा विकास कसा होत गेलाय आणि त्या पद्धतीने हे सर्व सेट आहेत. तर पहिला नैसर्गिक संख्या, दुसरा पूर्णांक संख्या, दुसरा पूर्ण संख्या, तिसरा पूर्णांक संख्या. आता आपल्याला दीड, अडीच, अर्धा हे माहिती नाही आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला चौथा सेट शोधावा लागला, तो म्हणजे परिमेय संख्या. त्यालाच आपण रॅशनल नंबर असं म्हणतो.
आता ही रॅशनल नंबरची व्याख्या काय आहे? अशी कोणतीही संख्या जी ए छेद बी या स्वरूपामध्ये लिहिता येते, ज्यामध्ये बी हे शून्य नसावं, बी इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे थोडक्यात काय, 17/2 असेल, 19/5 असेल, 9/8 असेल, फक्त छेदामध्ये शून्य नसावं अशी कोणतीही संख्या लिहा, त्याला परिमेय संख्या म्हणतात. मग या संख्या कुठे लिहितात? तर संख्या रेषेवर अशा संख्या लिहिल्या जातात. बघा, एक संख्या रेषा जर आपण ड्रॉ केली अशी, फक्त थोडक्यात पाहूयात. समजा इथं शून्य आहे, इथं एक आहे आणि इथं दोन आहे, म्हणजे +1 +2 -1 -2. आता मी जास्त काही संख्या लिहित नाही, पण या संख्येवर जर मला पाव लिहायचं असेल, पाव, तर मी फक्त 3 संख्या दाखवतो, म्हणजे हे 1/4. या ठिकाणी दुसरी संख्या जी असणार आहे ती 1/2 म्हणजे अर्धा, आणि इथली संख्या 3/4 म्हणजे पाऊण, आणि पुन्हा 1. पुन्हा पुढे 1/4 लिहायचं असले तर 5/4, 1.5 लिहायचं असले तर 6/4, 2.5 लिहायचं असलं तर 7/4, आणि पुन्हा 2. हेच इकडे याच पद्धतीने फक्त -1/4, -1/2, -3/4 हे बरंच आपल्याला शिकायचंय. अशा सर्व संख्या, आता तुम्हाला असं वाटेल की मग 2 ही पूर्णांक आहे का? तर 2 चा छेद हा 1 असतो, शून्य नसतो ना छेदी त्या ठिकाणी, म्हणून 2 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे कोणतीही संख्या लिहा तुम्ही, 100 पूर्णांक आहे, सॉरी परिमेय संख्या आहे, कारण याचा छेद 1 असतो, परिमेय आहे, ठीक आहे. 12 परिमेय आहे कारण छेद 1 असतो. आता सोपा प्रश्न, 0 ही परिमेय संख्या आहे का? हो आहे, कारण याचा छेद 1 लिहायला आपल्याला काय अडचण नाही, अंश 0 चालतो ना आपल्याला, फक्त छेद 0 नको आहे. लक्षात, अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो, ठीक आहे. आता परिमेय संख्येमध्येच पुन्हा एक छोटासा भाग आहे, तो म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या त्यालाच आपण इंग्लिशमध्ये इरॅशनल नंबर असं म्हणतो. इरॅशनल नंबर, आता ह्यामध्ये एक आज म्हणजे आज फक्त मी तुम्हाला एक सोपी व्याख्या सांगतो, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे, 10 मिनिट राहिले, ते क्लास कधी सुरू झाला आणि कधी संपलाय तुम्हाला लक्षात पण नाही आलं. तर इरॅशनल नंबरची एक सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला मी, आवाज येतो ना माझा सर्वांना? ओके. तर इरॅशनल नंबर म्हणजेच अपरिमेय संख्या, ज्या संख्येचं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणजे वर्गमुळात 10, पूर्ण वर्गमूळ निघत नाही असं म्हणूयात थोडक्यात, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात अगोदर तुम्हाला मी वर्गमूळ निघणाऱ्या संख्या सांगतो, वर्गमुळात 16 = 4, वर्गमुळात 25 = 5, वर्गमुळात 36 = 6, म्हणजे ही पूर्ण संख्या येतं ना उत्तरेच, पण 10 वर्गमूळ येतं अपूर्णांकात येतं. वर्गमुळात 17, वर्गमुळात 40, अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. ही एक व्याख्या झाली. दुसरी व्याख्या अशी आहे, ज्या संख्येचं दशांश आवृत्ती जे काही रूप असतं ते अखंड अनावृत्ती असतं. आता हे शब्द तुम्हाला उद्या मी समजावून सांगेन, अखंड अनावृत्ती, अखंड आवृत्ती आणि फक्त आवृत्ती, याबद्दल आपल्याला उद्या बोलायचं सविस्तर, कारण परिमेय संख्यांची बेरीज होता बाकी हे आपल्याला उद्याच्या घटकामध्ये घ्यायचंच आहे. तर आज तुम्हाला फक्त अपरिमेय संख्या म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि सेकंड पेपरमध्ये असे प्रश्न असतात, खालीलपैकी अपरिमेय संख्या शोधा, वर्गमुळात 25 + वर्गमुळात 16, वर्गमुळात 17 + वर्गमुळात 9, म्हणजे ऑप्शन 1 ऑप्शन 2 ऑप्शन 3, वर्गमुळात 8 + 5 ऑप्शन 4, वर्गमुळात 1 + घनमुळामध्ये 5, असे काहीतरी 4 पर्याय असतात.
आणि तुम्हाला विचारतात की खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे. हे सेकंड पेपरसाठी लक्षात घ्या. सेकंड पेपर वाल्याला काय वाटतं की गणित खूप लय अवघडच प्रश्न विचारतात असं काही नाही. तुम्हाला हे परिमेय संख्या अपरिमेय संख्या रॅशनल इरॅशनल नंबरवर एक प्रश्न असतोच सेकंड पेपरसाठी, ठीक आहे. त्यामुळं आला असेल तुम्हाला कदाचित काही प्रॉब्लेम नाही असो, तर पुढे मला जायचं आहे ह्याच्या पुढे, कारण आपला पुढचा एक सेट राहिला तो म्हणजे वास्तव संख्या. यालाच आपण रियल नंबर असं म्हणतो, रियल नंबर. हॅलो, हा अरे वर क्लास चालाय माझा. हो ठीक आहे. तर रियल नंबर त्यालाच आपण वास्तव संख्या असं म्हणतो. हा रियल नंबर म्हणजे काय? तर परिमेय आणि अपरिमेय या दोन्हीला मिळून जो सेट तयार होतो त्याला म्हणतात वास्तव संख्या संच. वास्तव म्हणजे तुम्ही काय पण लिहा, धन लिहा, ऋण लिहा, वजा लिहा, अपूर्णांक लिहा, कुठली पण संख्या लिहा, ती वास्तवात आहे ना त्याला म्हणायचं वास्तव संख्या, रियल नंबर. ठीक आहे, तर रियल नंबर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली. आता आणखी एक संख्या संचय, तो म्हणजे अवास्तव संख्या. अवास्तव संख्या सेकंड पेपरसाठी महत्वाचं आहे, पण नाही प्रश्न विचारणार, फक्त माहिती असू द्या. यालाच आपण इमॅजिनरी नंबर असतो म्हणतो, इमॅजिनरी नंबर. काय आहे इमॅजिनरी नंबर? आता वास्तव संख्या सोडून राहिलेला सेट इमॅजिनरी, पण हा इमॅजिनरी नंबर मध्ये काय उदाहरण आहे ते तुम्हाला सांगतो मी. बघा, वर्गमुळात वजा 16 म्हणजे थोडक्यात ऋण संख्येचं वर्गमूळ अजून अद्याप कोणाला सापडलेलं नाही. धनसंख्येचं वर्गमूळ निघतं, 16 वर्गमूळ माहिती आहे तुम्हाला, वर्गमुळात 16 4 येतं मान्य, पण वजा वर्गमुळात 16 काय येतंय याचं फक्त इमॅजिन करायचं, कल्पना करायची काहीतरी असेल. ठीक आहे, काहीतरी असेल म्हणजे काय असेल माहिती नाही, म्हणजे कोणत्याही ऋण संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, रियल नंबर मध्ये याचं उत्तर नाही, म्हणून हा इमॅजिनरी संच शोधला गेलाय पुढचा. याचं उत्तर काय येतं? ऋण. तर याला एक वेगळ्या पद्धतीने कसं मांडतात पहा. इमॅजिनरी नंबरला समजा एखादी इमॅजिनरी नंबर असेल तर 4 त्याच्या पुढे आय लिहिलं जातं, 4i, सॉरी हे आय म्हणजे वर, एक मिनिट, 4i हा इमॅजिनरी नंबर. म्हणजे समजा 10i, 12i, 15i, 17i, म्हणजे हे इमॅजिनरी. याचं रूपांतर कसं होणार मग पुढे? वर्गमुळात वजा 15, वर्गमुळात वजा 17, वर्गमुळात वजा 10, म्हणजेच 10i. याला इमॅजिनरी नंबर असं म्हणतात, अवास्तव संख्या. वास्तवात नाही, आपण फक्त कल्पना करायची की वजा 10 वर्गमूळ काहीतरी असेल, काहीतरी असेल, काहीतरी असेल, बस काय माहिती नाही. या पद्धतीनं या ठिकाणी आपण आज जे काही सेट शिकलेत याची पुन्हा मी थोडक्यात उजळणी करून सांगतो तुम्हाला, आणि ते अगदी वेन आकृतीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, वेन आकृतीमध्ये सर्वात मध्यभागी हा जो सेट आहे हा आहे नैसर्गिक संख्या. त्यानंतर दुसरं वर्तुळ जे आहे ते आहे पूर्ण संख्या. तिसरं वर्तुळ हे आहे पूर्णांक संख्या. त्यानंतर चौथं वर्तुळ, यामध्ये आता काही जर थोडंफार पार्टीशन केलं आपण समजा, तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि थोड्याफार संख्या अपरिमेय संख्या,
आणि ह्या अपरिमेय आणि परिमेय मिळून जो राहिलेला सेट आहे तो म्हणजे वास्तव संख्या. तो वास्तव आपण याच्यामध्ये घेतच नाही कारण त्याचा यांचा काही संबंध नाही. ठीक आहे, आता मी असं का लिहिलेलं आहे तर नैसर्गिक संख्येमध्ये 1, 2, 3, 4 पासून सुरुवात होते, पूर्ण मध्ये शून्य वाढतो म्हणजे त्याचा व्याप्ती वाढलेली आहे, पूर्णांक मध्ये पुन्हा ऋण आणि धन संख्या आल्या म्हणजे त्याची व्याप्ती आणखी वाढली, परिमेय मध्ये ऋण धन अपूर्णांक सगळेच आले, अपरिमेय मध्ये तुम्हाला सांगितलेली व्याख्या त्या पद्धतीनं, आणि वास्तव मध्ये सर्व मिळून. ठीक आहे, आता या एका डायग्रामचा उपयोग कसा होतो परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो मी. चूक की बरोबर मध्ये प्रश्न असा असतो, सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात, हे एक विधान आहे. दुसरं विधान, सर्व परिमेय संख्या नैसर्गिक संख्या असतात. तिसरं विधान, सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या नसतात. चौथं विधान, परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. असतात, ओके. हे चार विधान आहेत. यामध्ये परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की सत्य विधान कोणतं आहे, असत्य विधान कोणतं आहे, किंवा एकूण किती सत्य विधान आहेत, किंवा एकूण किती असत्य विधान आहेत. ठीक आहे, थोडा 2-3 मिनिट मी जास्त घेईन, पण तुमचा हा मुद्दा क्लिअर करून आपण या ठिकाणी क्लास थांबवणार आहोत. तर काय वाटतं, कोणतं वाक्य बरोबर आहे आणि कसं ओळखायचं मग यामध्ये? ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला एक आणखी पॅरलल प्रश्न समजून घ्यायचा आहे, तर तो कसा हे आपण समजून घेऊयात. तुमच्यापैकी कुणीतरी एक जण रेज हॅड करा. कुणी रेज हॅड करू शकतात, त्यांना उगाच सोपे सोपे प्रश्न विचारणार आहे अगदी. तर एक पॅरलल प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. ओके, या ठिकाणी ऋतुजा मॅडम बोला, आवाज येतोय माझा तुमच्याकडे? ऋतुजा, ओके. सर तुमचं गाव कोणतं? शिवली, ओके. आता सरांचं गाव आहे शिवली, ओके. तुमचा तालुका कोणता सर? औसा, ओके. आपला जिल्हा सर? ओके. आपलं राज्य? महाराष्ट्र. एक मिनिट, मी एकाच साईडला नाव लिहितो सगळी, म्हणजे थोडं तुम्हाला सोपं जाईल पटकन. आपला देश? ओके. आता तुम्ही थोडं लाईनच राहा सर, बरं का? मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो अगदी सोपे, चूक की बरोबर तुम्ही सांगायचं. सर्व शिवली गाव औसा तालुक्यात आहे, बरोबर आहे? संपूर्ण लातूर शिवली मध्ये आहे, बर. महाराष्ट्राचा काही भाग औसा आहे, संपूर्ण औसा भारतात आहे, संपूर्ण लातूर महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राचा काही भाग लातूर आहे, संपूर्ण भारत शिवलीत आहे, नाही? ओके, अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही हा तक्ता पाहता तेव्हा तेच लक्षात ठेवा, सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या आहेत, सर्व पूर्णांक संख्या परिमेय आहेत,
सर्वच वास्तव संख्या नैसर्गिक नसतात. म्हणजे या तुम्हाला जर या ठिकाणचा हा जर भाग लक्षात आला असेल की सर्व लातूर शिवलीमध्ये नाही किंवा सर्व शिवली औशात आहे किंवा महाराष्ट्रात आहे असे जसे आपण तुलना करतो बोलतो अगदी सेम त्याच पद्धतीने हे चार वाक्य आहेत. सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या असतात हे पहिलं विधान बरोबर आहे. सर्व परिमेय संख्या नैसर्गिक संख्या असतात. बघा आता परिमेय संख्येचं वर्तुळ मोठं आहे आणि ते नैसर्गिक संख्येमध्ये असतं का? नाही, काही भाग आहे पण सर्वच नाही, म्हणून दुसरं विधान चूक आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या नसतात. सर्व परिमेय संख्या नसतातच ना, म्हणजे हे बरोबर आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या नसतात, कारण परिमेय संख्या मोठा इथं ते पूर्णांक मध्ये बसणारच नाही. आणि शेवटचं आहे परिमेय संख्या वास्तव संख्या असतात हे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर हा एक तक्ता तुमच्याकडे जर तुमच्या रूम मध्ये तुम्ही तयार करून ठेवलात आणि इथंच नाव लिहा डायरेक्ट असं नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या आणि वास्तव संख्या, तर असा एक चार्ट तुमच्या रूम मध्ये लावा. तुम्हाला संख्या सर्वच संख्या एका दृष्टीक्षेपामध्ये म्हणजे अगदी विदिन 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा अभ्यास करू शकाल आणि नक्कीच तुम्हाला हे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या गावाचं असं एखादं उदाहरण जरी सोबत ठेवलात तर खूप छान. आणि चला तुमच्यासोबत एक संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल छान. एक 2 मिनिटं मी तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला काही डाऊट आहेत का किंवा काही विचारायचं आहे का बोला. एक दोन आपण लोकांना संधी देऊयात आणि मग आपला क्लास थांबवूयात. खरं तर हा संख्याज्ञान सलग घेणं गरजेचं होतं. तर फक्त आज संख्यांचे प्रकार आपल्या लक्षात आलेले आहेत, अजून काहीही नाही. संख्याज्ञानमध्ये आता आपण 10% शिकलो म्हणायचे थोडक्यात, 10%. अजून 90% संख्याज्ञान बाकी आहे. संध्या कुलकर्णी काय बोलायचं तुम्हाला? काय झालं? हे कालचा प्रश्न होता बरोबर आहे. कालच्या प्रश्नामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? हो 40च आहे उत्तर, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर जाता जाता. म्यूट करून घ्या माईक तुमचं. ओके पी के जाधव. ओके आता चालू चॅप्टर सोबत ऐका ना, चालू चॅप्टर सोबत जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर बेसिक टू एमपीएससी नावाचं एक आपलं गणिताचं पुस्तक आहे, त्यामध्ये किमान तुम्हाला 30-40 प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकवर सोडवायला. ठीक आहे, तर ते पुस्तक शक्य झालं तर खरेदी करा. कोणाला खरेदी करा म्हणून मी कंपल्शन करत नाही कधीच. ठीक आहे, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे या टॉपिकवर काही प्रश्न हवे असतील तर मी काही ऑनलाईन टेस्ट आपल्या ग्रुपवर म्हणजे ज्यांनी क्लास जॉईन केले त्यांना मी टेस्ट शेअर करेन किंवा आजचा घटक जो झाला याच्यावरचे काही ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवू शकाल. ठीक आहे, ओके चालेल, काही अडचण नाही. तुम्हाला कॉपरेटिव्ह तुम्हाला सहकार्य कसं करता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हा माझा व्ह्यू असेलच. तर राहूयात सोबत आपण, मला वाटतं आणखी कोणाचा काही डाऊट नाही. तर काल ते झाडं किती लावायचे तेवढा एक प्रश्न या ठिकाणी क्लिअर करूयात आणि मग थांबूयात. बघा झाडं लावण्याबद्दल मी तुम्हाला एक छोटी प्रॅक्टिकल अगदी आकृती सांगतो आधी. समजा तुमचं 2 मीटर बाजू आहे, समजूया आपण 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आणि 2 मीटर फक्त. आता तुम्हाला याच्याभोवती दर 1 मीटरला झाड लावायचं, तुम्ही इथे एक झाड लावलं, इथे एक लावलं, इथे एक लावलं, 2 मीटर संपलं, इथे एक लावलं, इथे एक लावलं, 2 मीटर 2 मीटरची जागा संपली, एकूण झाडाची संख्या होते 8. बघा 8च झाड झाले का मोजून पहा, 1 2 3. ओके समजा आपण 3 मीटरची जागा घेऊयात, 3 मीटरची झाड लावूयात, 1 2 नाही आपण आकृती पुढे घेऊयात 3 मीटरची, म्हणजे ही बाजू आहे 3 मीटर
ज्यांचं माईक चालू आहे त्यांनी बंद करून घ्या. 3 मीटर आणि 3 मीटर. इथे एक झाड लागेल पहिलं, पुन्हा 1 मीटरवर, 2 मीटरवर आणि 3 मीटरला इथे एक लागेल. मोजा झाड किती होतात बघा पटकन. 3 मीटरच्या बागेभोवती 1-1 मीटरवर जर झाड लावलं तर किती झाले झाड चेक करा. 12. किती व्हायला लागलेत? जेवढी तुमची परिमिती आहे तेवढेच व्हायला लागलेत. इथे किती होतं? 2, 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
जिथे दहा 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 असेल तिथं चाळीसच झाडं लागणार. आणि त्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा, झाडांची एकूण संख्या नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू परिमिती छेदामध्ये दोन झाडातील अंतर. म्हणजे कदाचित जर पुढच्या वेळेस 2 मीटरवर लावा असा प्रश्न आला तर परिमिती होते आपली 40, दोन झाडातील अंतर 1 मीटर, उत्तर येतं 40च. तर हे आहे सूत्र, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायची गरजच नाही, सूत्र वापरा आणि सोडवा. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जास्तीत जास्त तुमच्या सर्व शंका या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर आजचा क्लास आणि आजची झूम मीटिंग या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, बाय.